ब्रेकनंतर बातमी गडचिरोलीची आहे. गडचिरोली लोकसभा मतदारसंघात गुरुवारी मतदान पार पडल्यानंतर अतिसंवेदनशील आणि दुर्गम भागामध्ये माओवाद्यांच्या हालचाली लक्षात घेता मतदान पथकांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. अनेक ठिकाणी मतदान पथकाला 15 ते 30 किलोमीटर पायी प्रवास करावा लागला आहे. राज्यात इतरत्र मतदान प्रक्रिया ही सोपी असली तरी गडचिरोलीत ग्रामपंचायतीसह लोकसभापर्यंतची निवडणूक प्रक्रिया अत्यंत जीवघेणी असते. आपण बघू शकतो कशा पद्धतीनं मतदान पथकांना पायी आणलं जात आहे. लोकशाहीचा हा उत्सव आहे, या ठिकाणी माओवाद्यांचा बहिष्काराचं आव्हान आहे. त्यामुळे अतिसंवेदनशील भाग आहे, एटापल्ली, भामरागड, चिरोंचा, कोरची, धानोरा, त्यासोबतच चामोर्शी असेल अशा भागामधली ही पथकं आहेत. मतदान पथकांचा तब्बल 15 ते 20 किलोमीटरचा पायी प्रवास आहे आपण बघू शकतो. आणि जवान दोन्ही बाजूनं गडचिरोली पोलीस दलाचे जवान आहेत, त्यांच्या मदतीला SRPFचे जवान आहेत, काही ठिकाणी CRPF, हे सगळे लोक या ठिकाणी कॉम्बिंग ऑपरेशन करत येत आहेत. म्हणजे रस्ता खुला केला जातो, माओवाद्यांकडून रस्त्यात घुसरुंग स्फोटकं पेरलेली असतात किंवा इतरत्र हल्ला होण्याची शक्यता असते, त्यांचा अँबुश असतो. मात्र त्या पद्धतीची कुठली घटना घडू नये याची दक्षता बाळगून हा प्रकार होत आहे. आणि आपण जर बघितलं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये 70% मतदान झालेलं आहे आणि याच्यामध्ये या मतदान पथकाची आणि या पोलीस दलाची खूप महत्वाची भूमिका आहे. लोकशाहीचा हा उत्सव विजय एक प्रकारे विजयी करण्यासाठी यांनी ज्या पद्धतीने मेहनत घेतलेली आपण बघू शकतो. मतदान पथकं पूर्ण पायी प्रवास आणि सोबत जवान सुद्धा प्रवास करत आहेत. आणि हा प्रकार जर आपण बघितला तर जिल्ह्यात कमीत कमी 40 ते 50 ठिकाणी अशा पद्धतीनं मतदान पथकं ही आहे पूर्ण पायी गेली होती. एटापल्ली तालुक्यात हल्ला झाला होता, अशाच पद्धतीचं मतदान पथक निघत असताना त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांवर हल्ला झाला होता. मात्र मतदान पथकांना सुरक्षित आणण्यात आलं आणि आता ही मतदान पथकं बेस कॅम्पवर सुरक्षितपणे आता पोहोचली. तिथून आता यांना जिल्हा मुख्यालय नेलं जात आहे. तब्बल आपण जर बघितलं तर 4 ते 5 हजार किलोमीटरचा पायी प्रवास गडचिरोली पोलिसांनी ही निवडणूक सुरक्षित पार पाडण्यासाठी केलेला आहे. आणि दुर्गम भागातल्या मतदारांनी सुद्धा तेवढ्याच उत्साहामध्ये मतदान करून बुलेटऐवजी लोकशाहीच्या बॅलेटवर आपला विश्वास व्यक्त केलेला आहे. महेश तिवारी, News18 लोकमत. नक्षलग्रस्त दुर्गम भागामध्ये ही जी निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आलेली आहे त्या प्रक्रियेमध्ये काल असा अनुभव आला की बरेच नागरिक खास करून महिला वर्गांनी खूप उत्साहात मतदान केलेलं आहे आणि खूप प्रचंड प्रकारे मतदान झालेलं आहे.